मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी यादी जाहीर झाली आहे, पण CBSE आणि ICSE बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी नामांकित कॉलेजेसमध्ये विद्यापीठाकडनं जागा वाढवून दिल्या जातील. अधिक माहिती वेदांत नेप देतात. वेदांत, कसं नियोजन करण्यात आलंय? ज्ञानदा, आपण बघतोय CBSE ICSE बोर्डाचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही आहे, तर दुसरीकडे राज्य मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच मुंबई विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं, त्यामुळे पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेच्या तिसरी म्हणजे अंतिम जी यादी आहे ती जाहीर झाली आणि जवळपास नामांकित कॉलेजेसच्या सर्व जागा आता भरल्या आहेत. त्यामुळे CBSE आणि ICSE जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजेस मिळावेत त्यासाठी आता या नामांकित महाविद्यालयांना आपल्या जागा वाढवाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी या महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे अर्ज करायचा आणि त्यानुसार ह्या जागा वाढवल्या जातील. त्यामुळे एकीकडे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणता येईल, मात्र CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांसाठी जेव्हा हे निकाल जाहीर होतील तेव्हा विशेष प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल आणि विशेष प्रक्रियेमध्ये जे अंतिम जे नामांकित कॉलेजेस आहेत त्या नामांकित कॉलेजेसमध्ये ज्या उरलेल्या जागा असतील, ज्या वाढवलेल्या जागा असतील त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. त्यामुळे अनेक विद्यार्थीकरता संभ्रमात होते CBSEचे की जर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत असेल तर मग आम्हाला प्रवेश कसा मिळणार. आणि शिवाय आपण बघितलं तर 2 दिवसापूर्वी UGCनेसुद्धा सर्व विद्यापीठांना पत्र लिहिलं होतं की जोपर्यंत CBSE ICSE 12वीचे निकाल जाहीर होत नाहीत तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू देते, त्यानुसारच आता मुंबई विद्यापीठसुद्धा पावलं उचलतंय आणि तशा प्रकारे सूचना महाविद्यालयांना देत आहे. ज्ञानदा, वेदांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.